नमस्कार मित्रांनो, गुंतवणूक या यूट्यूब चॅनल वरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की बँक निफ्टी, निफ्टी 50 आणि फिन निफ्टी मध्ये कशा प्रकारे मूवमेंट झालेली आहे आणि उद्याला गुरुवारी कशा प्रकारे मूवमेंट होणार आहे याचं आपण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओ मध्ये करणार आहोत. मित्रांनो, कालच्या व्हिडिओ मध्ये जो थंबनेल मी लावला होता तो असा होता, उद्या माला माल कोण होणार. आणि आज आपण या ठिकाणी बघितलेलंच आहे मार्केटमध्ये निफ्टी 50 चार्ट बघा, आपण बँक निफ्टीचा पण चार्ट बघा, त्यानंतर फिन निफ्टीचा पण चार्ट बघा. तर या ठिकाणी आपल्याला समजून आलेलंच असेल की पुट साइडचे लोक आज मालामाल झालेले आहे. ज्या व्यक्तींनी पुट होल्ड केलेला असेल तर ते लोक जबरदस्त आज मालामाल झालेले आहे. चला मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, चॅनल वरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल करा. आपण निफ्टी 50 चं अनालिसिस करूया. तर या ठिकाणी 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे. तर मित्रांनो, उद्याला गुरुवार आहे, निफ्टी 50 ची एक्सपायरी आहे. तर या एक्सपायरी मध्ये 0-0 कुठे बघायला मिळू शकतो हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी एक जबरदस्त गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे. राईट, पहिली कॅन्डल ग्रीन कलरची तयार झालेली आहे. या कॅन्डलचा आपण हाय मार्क केलेला आहे आणि या ठिकाणी लो मार्क केलेला आहे. मार्केटने या हायचा ब्रेकआउट दिला आणि ही जी लेवल आहे मार्क करते 21,593 या लेवलला टच केलेला आहे. कोणत्या लेवलला? 21,593 या लेवलला टच केलेला आहे. आणि हा सगळ्यात आतापर्यंतचा निफ्टीचा हाय आज या ठिकाणी बघायला मिळाला आहे. 21,593 हा आतापर्यंतचा हाय आहे. मार्केटने या लेवलला टच केलेला आहे आणि इथून ही डाऊनफॉल सुरुवात झालेली आहे. राईट, आणि या लेवलच्या आसपास आपल्याला सपोर्ट बघायला मिळाला आहे 21,526. राईट, परत मार्केटने या लेवलला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मार्केटने याच लेवल पासून यू टर्न घेतला आणि इथून ही डाऊनफॉल मुवमेंट सुरू झालेली आहे. राईट, आणि या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतला. या लेवलला सपोर्ट का घेतलेला आहे? कारण या ठिकाणी 19 तारखेला आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळाला होता म्हणून या मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतला. इथून सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं आणि सकाळचा जो डे लो होता तर या ठिकाणी त्यांनी रेजिस्टन्स म्हणून क्रिएट केलेला आहे. या लेवल पासून जी काही मार्केटने डाऊनफॉल मुवमेंट दाखवली आहे तर ही जबरदस्त डाऊनफॉल मुवमेंट या ठिकाणी झालेली आहे. तर ज्या व्यक्तींनी या ठिकाणी पुट साइडला एंट्री घेतलेली असेल आणि ट्रेलिंग करत करत जे काही टार्गेट्स आहे कॅप्चर केले असेल तर या लेवल पर्यंत जबरदस्त प्रॉफिट या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आज पुट साइडच्या लोकांना जबरदस्त प्रॉफिट या ठिकाणी झालेलं आहे. राईट, आणि मार्केटने या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे 21,101 या लेवलला मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे. आता उद्याला गुरुवारी कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते हे आता आपण जाणून घेऊया. तर त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. आता आपण टाइम फ्रेम चेंज करूया, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया. मित्रांनो, या ठिकाणी 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतलेला आहे. मित्रांनो, निफ्टी 50 ची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 21,101. मित्रांनो, उद्याला मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग झाली या ठिकाणी किंवा फ्लॅट पॉझिटिव्ह ओपनिंग जर झाली तर आपल्याला कॉल साइडला केव्हा जायचं आहे? जोपर्यंत ही जी लेवल आहे या ठिकाणी मार्क करतोय 21,185 या लेवलचा ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साइडला जायचं नाही. ही लेवल आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. मित्रांनो, मार्केट या लेवलला टच करून हे डाऊनफॉल करू शकतो म्हणून आपल्याला या लेवलचा जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत कॉल साइडला जायचं नाही. आणि या लेवलचा जर ब्रेकआउट झाला तर पहिलं टार्गेट असणार आहे हे लेवल 21,231 हे पहिलं टार्गेट आहे. आणि या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे हे लेवल 21,277. आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे मित्रांनो, कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतो. राईट, तर आपल्यासाठी हा एक महत्वाचा रेजिस्टन्स आहे आणि याचं ब्रेकआउट जर झालं तर वरती आपल्याला हे टार्गेट बघायला मिळू शकतात 21,305. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे हे लेवल 21,339. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट इथून खाली येऊ शकतंय.
आणि या अगोदर या लेवलला एक स्ट्रॉंग सपोर्ट बघायला मिळाला आहे, इथून मार्केट हे अपसाईडला गेलेलं आहे। तर ही लेवल मार्क करून ठेवा 21,339। आता ही लेवल या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसेल, आणि जर या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,382। तर मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केट मध्ये एक अप ट्रेंड राहील, बुलिश ट्रेंड राहील, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो, राईट। तर हे झाले अप साईडचे टार्गेट। आता आपल्याला डाऊन साईडला किंवा पुट साईडला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा माहिती करून घ्यायचे आहे। उद्याला जर गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट निगेटिव्ह ओपनिंग झाली या ठिकाणी जर मार्केट आलं तर आपल्याला पुट साईडला जायचं नाही, कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतं। जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला 21,075 या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुट साईडला जायचं आहे, आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,037 हे पहिलं टार्गेट आहे। याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे, कारण मार्केट इथून अप साईडला जाऊ शकतो, राईट। आणि जर या लेवलचा ब्रेकडाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,000। ही एक राऊंड अप लेवल आहे मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतं, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रॉफिट बुकिंग करू शकता। या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे 20,962 हे टार्गेट बघायला मिळेल, आणि जर या लेवलचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे 20,926। तर मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं आणि इथून सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं। तर मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो, परंतु केव्हा येऊ शकतं? जेव्हा मार्केटमध्ये एक बेरिश ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं, राईट। मित्रांनो, उद्याला असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं, तर या रेंज मध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे। मित्रांनो, झिरो हिरो कुठे बघायला मिळू शकतो? तर मार्केट या लेवलला जर आलं 21,339 आणि इथून जर डाऊन फॉल मुवमेंट जर झाली तर आपल्याला या रेंज मध्ये झिरो हिरो बघायला मिळू शकतो, राईट। आणि दुसरी जी लेवल आहे डाऊन साईडला ही लेवल आहे 21,000। मार्केट जर या लेवलला आलं इथे सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतात, तर या रेंज मध्ये आपल्याला झिरो हिरो बघायला मिळू शकतो, राईट। तर हे झालं निफ्टी 50 बद्दलचं अनालिसिस। आता आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस करायचं आहे। मित्रांनो, बँक निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे, आणि बँक निफ्टी मध्ये सुद्धा गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे, आणि बँक निफ्टीने या ठिकाणी एक हाय तयार केलेला आहे 48,159 या ठिकाणी हाय केलेला आहे, आणि इथूनही डाऊन फॉल मुवमेंट दाखवली आहे। आणि या अगोदर सुद्धा जर बघितलं मार्केटने याच लेवलला टच केलेला आहे आणि इथूनही डाऊन फॉल मुवमेंट झालेली आहे। तर सेम सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आहे, आणि याच ठिकाणी मार्केटने एक इंडिकेट दिलं होतं की मार्केट या लेवल पासून डाऊन फॉल होणार आहे, राईट। आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर या लेवल पासून तर या लेवल पर्यंत ही डाऊन फॉल मुवमेंट बघायला मिळाली आहे। तर सेम सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाली आहे, मार्केटने या लेवलचा सुद्धा काय दिलेलं आहे, ब्रेकडाऊन दिलेला आहे, आणि या लेवल पर्यंत मार्केट गेलेलं आहे 47,216, राईट। तर या ठिकाणी जे स्ट्रॉंग सपोर्ट होते हे स्ट्रॉंग सपोर्ट सुद्धा मार्केटनी ब्रेक केलेले आहे। मित्रांनो, हा जो सपोर्ट होता हा सपोर्ट सुद्धा मार्केटनी ब्रेक केलेला आहे 48,013 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट होता, हा सपोर्ट सुद्धा मार्केटनी आज या ठिकाणी ब्रेक केलेला आहे। आता हा स्ट्रॉंग सपोर्ट का होता हे आता आपण जाणून घेऊया। हा स्ट्रॉंग सपोर्ट का होता मित्रांनो, कारण मार्केटनी या लेवलला एक रेजिस्टन्स म्हणून काम केलं होतं। हा रेजिस्टन्स जेवढा स्ट्रॉंग होता तेवढा या ठिकाणी सपोर्ट सुद्धा स्ट्रॉंग म्हणून त्यांनी काम करायला पाहिजे होते, परंतु त्याने सपोर्ट म्हणून काम केल्याने डायरेक्टली या लेवलचा ब्रेकडाऊन या ठिकाणी दिलेला आहे। मार्केटने याला रिटेस्ट करून परत या लेवल पर्यंत आणलं, आणि या लेवलला सपोर्ट घेऊन मार्केटने परत या लेवलला जाण्याचा प्रयत्न केला, आणि ज्या व्यक्तींनी या लेवलला पुट साईडला एंट्री घेतलेली असेल तर त्यांनी या लेवल पासून एंट्री घेऊन तर या लेवल पर्यंत एक जबरदस्त प्रॉफिट या ठिकाणी बुक केलेला आहे। ते लोक मालामाल झालेले आहेत, आणि मार्केटने या ठिकाणी क्लोजिंग दिलेली आहे 47,216। आता उद्याला गुरुवारी बँक निफ्टी मध्ये काय होऊ शकतं, अप साईडला कोणते टार्गेट आहे, डाऊन साईडला कोणते टार्गेट आहे, हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे। तर त्यासाठी चार्ट जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे। तर टाइम फ्रेम आता आपण चेंज करूया
पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊया आणि बँक निफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 47,216. उद्याला मार्केटमध्ये गॅपअप ओपनिंग बघायला मिळाली राईट या ठिकाणी किंवा फ्लॅट पॉझिटिव्ह ओपनिंग बघायला मिळाली तर आपल्याला कॉल साईडला जायचं नाही. जोपर्यंत ही जी लेवल आहे खूप महत्वाची लेवल आहे मित्रांनो, 47,462 या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत कॉल साईडला जायचं नाही. ही लेवल आपल्यासाठी महत्वाची आहे, या लेवलचा ब्रेकआउट होणं गरजेचं आहे. जर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर कॉल साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,646 हे पहिलं टार्गेट आहे आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतो. कारण या अगोदर या लेवलला मार्केटने सपोर्ट घेतला होता, आता ही लेवल रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी काम करू शकते, इथून मार्केट हे खाली येऊ शकतं म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे. आणि जर याचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,779 हे दुसरं टार्गेट आहे आणि या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 47,892. त्यानंतर या लेवलचा ब्रेकआउट जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 48,013 आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे मित्रांनो कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतं राईट. आणि आज सुद्धा या ठिकाणी जर बघितलं तर मार्केट याच लेवल पासून डाऊनफॉल झालेला आहे, या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करून एक्झिट व्हायचं आहे राईट. आणि जर याचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 48,159. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केट मध्ये एक बुलिश ट्रेंड असेल, अप ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो राईट. तर हे झाले अप साईडचे टार्गेट. आता आपल्याला डाऊन साईडला किंवा पोर्ट साईडला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे मित्रांनो. मार्केटची क्लोजिंग या लेवलला आहे 47,216. आपल्याला पोर्ट साईडला केव्हा जायचं आहे, मार्केटमध्ये गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट निगेटिव्ह ओपनिंग झाली तर आपल्याला जोपर्यंत ही जी लेवल आहे 47,118 या लेवलचा ब्रेक डाऊन होत नाही तोपर्यंत पोर्ट साईडला जायचं नाही कारण मार्केट या लेवलला सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं म्हणून या लेवलचा ब्रेक डाऊन होईपर्यंत वाट पाहायची आहे. जर या लेवलचा ब्रेक डाऊन झाला तर पहिलं टार्गेट असणार आहे 47,000 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि याच ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे कारण ही जी लेवल आहे 47,000 ही एक राऊंड अप लेवल आहे, मार्केट या लेवलला सपोर्ट घेऊन अप साईडला जाऊ शकतं राईट. तर या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायची आहे आणि जर या लेवलचा ब्रेक डाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 46,940. त्यानंतर या लेवलचा ब्रेक डाऊन जर झाला तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 46,800 राईट. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे, मार्केट या लेवल पासून अप साईडला जाऊ शकतो आणि याचं ब्रेक डाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 46,670. त्यानंतर या लेवलचं ब्रेक डाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे 46,566. मार्केट या लेवल पासून तर या लेवल पर्यंत येऊ शकतं परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं राईट. मित्रांनो उद्याला असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतं राईट. तर या रेंज मध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे राईट. तर अशा पद्धतीने उद्याला बँक निफ्टी मध्ये मुवमेंट दिसू शकते राईट. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपल्याला फिन निफ्टी मध्ये काय होऊ शकतं याचं अनालिसिस या ठिकाणी करायचं आहे. मित्रांनो सुरुवातीला आपण फिन निफ्टीचा 5 मिनिट टाइम फ्रेम असायला चार्ट घेऊया. तर मित्रांनो फिन निफ्टी मध्ये सुद्धा गॅप अप ओपनिंग बघायला मिळाली आहे, मार्केट या लेवल पर्यंत गेलेला आहे, लेवल आहे 21,552 आणि इथूनही डाऊनफॉल मुवमेंट सुरू झालेली आहे राईट. आणि या ठिकाणी जो इम्पॉर्टंट सपोर्ट होता ही लेवल, तर या ठिकाणी सुद्धा सपोर्ट बघायला मिळाला आहे आणि या सपोर्टचा जेव्हा या लेवलचा ब्रेक डाऊन झाला तेव्हा या लेवल पासून तर या क्लोजिंग पर्यंत जबरदस्त डाऊनफॉल मुवमेंट सुद्धा बघायला मिळाली आहे. तर कोणी कोणी ही मुवमेंट कॅप्चर केलेली आहे खाली कमेंट करून सांगायचं आहे आणि जबरदस्त प्रॉफिट या ठिकाणी बुक केलेला आहे राईट. आता फिन निफ्टीची क्लोजिंग या लेवलला झालेली आहे 21,101 राईट. आता आपल्याला उद्याला फिन निफ्टी मध्ये अप साईडला कोणते टार्गेट असू शकतात, डाऊन साईडला कोणते टार्गेट असू शकतात हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
पण त्यासाठी चार्ज जो आहे हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे. तर टाइम फ्रेम आता आपण 15 मिनिटाचा या ठिकाणी घेऊया. मित्रांनो, फिन निफ्टीचा 15 मिनिट टाइम फ्रेम असला चार्ट घेतलेला आहे. फिन निफ्टीचे क्लोजिंग या लेवलला आहे 21,101. आता उद्याला कॉल साइडला केव्हा जायचं, आपल्यासाठी जी लेवल असणार आहे ही लेवल आहे 21,156. जोपर्यंत या लेवलचा ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साइडला जायचं नाही. आणि याचा ब्रेकआउट मिळाला तर पहिलं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,188 हे पहिलं टार्गेट आहे. आणि या लेवलचा ब्रेकआउट मिळाला तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,242. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे कारण मार्केट इथून डाऊनफॉल होऊ शकतो, राईट. आणि जर याचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 21,278. त्यानंतर या लेवलचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,308. त्यानंतर या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट आहे ही लेवल 21,354. आणि या ठिकाणी सुद्धा काय करायचं आहे, प्रॉफिट बुकिंग करायचं आहे कारण इथून मार्केट हे खाली येऊ शकतं. कारण या अगोदर मार्केटने या लेवलला सपोर्ट घेतला होता तर आता या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून बघायला मिळेल. नंतर या लेवलचं ब्रेकआउट मिळालं तर पुढचं टार्गेट असणार आहे हे वरती टार्गेट बघायला मिळू शकतात 21,417 पर्यंत. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केट मध्ये एक बुलिश ट्रेंड असेल, अप ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं. तर हे झाले कॉल साइडचे टार्गेट. आता डाऊन साइडला कोणते टार्गेट आहे हे सुद्धा माहिती करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पुट साइडला केव्हा जायचंय हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आपल्यासाठी सपोर्ट लेवल असणार ही लेवल 21,069. मार्केट या लेवलला येऊन वरती जाऊ शकतं म्हणून या ठिकाणी या लेवलचा ब्रेकआउट होईपर्यंत वाट बघायची आहे. आणि याचं ब्रेकआउट जर झालं पहिलं टार्गेट असणार आहे 21,000 हे पहिलं टार्गेट असणार आहे. आणि याच ठिकाणी आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचे आहे कारण मार्केट इथून अप साइडला जाऊ शकतं. ही जी लेवल आहे ही राऊंड अप लेवल आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट सुद्धा बघायला मिळू शकतं आणि याच ठिकाणी मार्केट हे अप साइडला जाऊ शकतं. म्हणून या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग करायचे आहे आणि एक्झिट व्हायचं आहे. आणि जर याचं ब्रेकडाऊन झालं तर पुढचं टार्गेट असणार आहे ही लेवल 20,918, राईट. आणि याचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे 20,840. आणि जर या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट आहे 20,840. मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं परंतु केव्हा येऊ शकतं, जेव्हा मार्केट मध्ये डाऊन ट्रेंड असेल, बेरिश ट्रेंड असेल, तेव्हा मार्केट या लेवल पर्यंत येऊ शकतं मित्रांनो, राईट. मित्रांनो, उद्याला असं पण होऊ शकतं मार्केट हे फ्लॅट ओपन होऊन कंटिन्यू एका रेंज मध्ये ऑपरेट होऊ शकतात. तर या रेंज मध्ये आपल्याला ट्रेडिंग करणं टाळायचं आहे कारण या रेंज मध्ये काय होतंय, प्रीमियम जो आहे हा डिके होतो, कमी होतो, या ठिकाणी प्रॉफिट कमी होतो आणि लॉस जास्त होण्याचे चान्सेस आहे. म्हणून आपल्याला या साइडवेज मार्केट मध्ये ट्रेडिंग करणं टाळायचं आहे, राईट. तर अशा पद्धतीने फिन निफ्टी मध्ये उद्याला मुवमेंट दिसू शकते मित्रांनो, राईट. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि या युट्यूब चॅनल वरती आपण पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन वरती क्लिक करून ऑल करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.